त्याचं क्रेडिट गृहमंत्र्यांनी घ्यावं म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की तुम्ही थोडं तरी काम करा आणि त्याचं क्रेडिट घ्या की होय आम्ही काहीतरी शोध लावलाय. जर आम्हीच सगळं देणार असो आणि तुम्ही नुसत्यात कॉपी कॅट करणार असाल तर तुम्ही काय कारभार करताय गृहमंत्री म्हणून की सपशेल नापास होणार आहात हे तरी एकदा स्पष्ट करा. आम्ही तुम्हाला ललित पाटील प्रकरणातला तपास कुठपर्यंत आला याची माहिती उघड करा म्हणत नाही आहोत. आम्ही तुम्हाला ललित पाटलांवरती उपचार काय चालू होते आणि कोणत्या डॉक्टराकरवी होते हे माहीत असलं पाहिजे ही पहिली मागणी आम्ही केली होती. मी दादा भुसे यांचं नाव घेतलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मी आजही ठामपणे सांगते जर नाशिकच्या पालकमंत्र्यांना एक छोटंसं घर घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक परवानग्या अनेक प्रकारची कागदपत्रं जमा करावी लागतात. 200-300 कोटीचा कारखाना जिथे उभा राहतो तिथे किती इन्फ्रास्ट्रक्चर जागा परचेसिंग अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी अर्थात पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय संबंधित खाती हे स्मूथली मदत केल्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांना होय ठामपणे जबाबदार धरतो आणि पालकमंत्री या सगळ्या प्रकरणात काय करत होते त्यामुळे पालकमंत्र्यांनी खरंच या पदावर राहावे का अर्थात भाजपच्या अक्रस्ताळ्या बायका ज्या पद्धतीने बोलतात आम्हाला ती भाषा वापरायची नाही. आम्ही आमचा मुद्दा शांतपणे आणि संयमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की अशा परिस्थितीत अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का. पालकमंत्री जेव्हा म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा किंवा मंत्री सध्याचे म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा स्वतः दादा भुसे म्हणतात चौकशी करा परंतु मंत्री पदावर एखादी व्यक्ती असताना ती चौकशी निष्पक्ष होऊ शकते का तर ती होऊ शकत नाही. कारण तुम्ही मग अनेक लोकांना अनेक यंत्रणांना प्रभावित करू शकता. आपण मागेही पाहिलं संजय राठोड प्रकरणामध्ये जर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी जर पूर्ण करायची असेल तर आधी मंत्रिपदावरून माणूस पायउतार झाला पाहिजे ही मागणी होती. आम्ही त्याच पद्धतीने म्हणतोय की दादा भुसे यांना मंत्रिपदाहून आधी बाजूला करावे लागेल आणि मग गोष्टी पुढे आणाव्या लागतील. पण याचा अर्थ फक्त दादा भुसे हे एकच नाव आहे का मध्ये तर आम्हाला तसे अजिबात वाटत नाही. निश्चितपणे याच्यात अजून 1-2 मंत्र्यांची नावे आहेत यथावकाश तीही पुढे आणली जातील. यामध्ये आमदारांचं नाव आहे आणि यामध्ये काही संघटनात्मक राजकीय पक्षांच्या सरकार पक्षातल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध आहे. या लोकांच्या दुबईला कुठे पार्ट्या झाल्या कशा पार्ट्या झाल्या त्या पार्ट्या ललित पाटीलने कशा ऑर्गनाईज केल्या या पार्ट्यांमध्ये इथून हे सगळे लोक दुबईला कसे गेले याही गोष्टी यथावकाश बाहेर येतील. पण तूर्तास जर आम्हीच सगळं देणार असू तर मग गृहमंत्री काय करणार आहेत आणि जर आम्हालाच सगळं करायचं असेल तर मग गृहमंत्र्यांनी बाजूला होऊन मग आम्ही खातं चालवायचं का ते तरी एकदा सांगावं. कारण आम्ही तुम्हाला इतके सगळे क्ल्यू आणि इतक्या सगळ्या हिंट देतोय एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ज्या दिवशी ललित पाटीलने पलायन केले त्याच्या आधी जे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मी माझ्याकडूनही पब्लिक डोमेनमध्ये शेअर केलेत रवींद्रदादांनीही ते शेअर केलेले आहेत दाखवलेले आहेत. ज्या पद्धतीने त्याचा लेमन ट्री हॉटेलमधला वावर होता तो इतका सहज होता की तो तिथे वास्तव्याला आहे की काय नव्हे तो होता असंही बोललं जातंय. तर मग लेमन ट्री हॉटेलमध्ये कुणाच्या नावाने रूम बुक होत्या की अननोन रूम बुक होत्या याची सुद्धा माहिती पोलिसांनी काढायला हवी. जे संजय ठाकूर ज्यांच्या कारकिर्दीमध्ये ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 9 महिन्याची ट्रीटमेंट एका आरोपीवर पंचतारांकित व्यवस्था देत होते अशा माणसाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का. ज्यांच्या मार्फत त्याने पलायन केलं ज्या ज्या लोकांनी मदत केली ज्या पोलिसांनी सांगितलं माझ्या हाताला झटका देऊन तो पळाला तोच पोलीस सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतो याचा अर्थ त्याचा त्याच्यात संबंध होता सगळे त्याला सामील होते. पण त्यात तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे रोजरी शाळेशी संबंधित विवेक अरणा. हा विवेक अरणा ज्याच्यावर ईडीने कारवाई केली होती नंतर तोही उपचार घ्यायला तिथेच आला हे फार गमतीदार आहे की ससूनमध्ये चाललंय काय नेमकं की एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते आणि मग गुन्हेगार आपली सजा वाचवण्यासाठी 1.5 वर्ष उपचार घेतो
एक एक वर्ष उपचार घेतो, एक एक दीड दीड वर्ष कोणत्या प्रकारचा उपचार घेतात हे एकदा संजय ठाकूरांनी सांगणे गरजेचे आहे आणि संजय ठाकूरांची चौकशी होणंही गरजेचं आहे. विवेक अर्हणाची गाडी, त्याचा ड्रायव्हर दत्ता डोके, ज्या दत्ता डोकेने गाडीतनं ललित पाटीलला पळायला मदत केली, हा दत्ता डोके हडपसरवरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण त्याची पुढे चौकशी काय झाली, पुढे त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलं, त्याची प्रगती काहीच होत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट की यावर एकदाही गृहमंत्र्यांना बोलावंसं वाटत नाही. सन्माननीय गृहमंत्र्यांकडून आम्ही अपेक्षा करतोय, गेली 10-11 दिवस झाले, बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना बोलायला वेळ आहे, परंतु मी माध्यमांच्या समोर ही गोष्ट पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे अनिक्षा जयसिंगानी प्रकरणातही अशाच पद्धतीने आळीमिळी चुपचुळी करून एकमेकांनी एकमेकांना सहकार्य केलं आणि हे प्रकरण रफादफा झालं. प्रदीप कुरुलकरचं प्रकरण उजेडात आलं, प्रदीप कुरुलकरच्याही प्रकरणामध्ये आळीमिळी चुपचुळी झाली आणि ते प्रकरण यथावकाश आम्ही चौकशी समितीला देतोय वगैरे वगैरे म्हणत तेही प्रकरण लोकांच्या दृष्टीआड करण्याचा प्रयत्न झाला. आताही पुन्हा तेच चालू आहे की या प्रकरणावरून सरकारचं आणि एकूण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी सरकारकडूनच काही उपकंत्राटं दिली जातात आणि उपकंत्राटदार वेगळे विषय घेतात. सन्माननीय मुख्यमंत्री मग उपकंत्राटदारांच्या सोबत बैठका घेतात, मात्र ड्रग्जच्या विषयावर ना उपमुख्यमंत्री बोलतात ना मुख्यमंत्री बोलतात. गृहमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित आहे. मला वाटतं की किमान पालकमंत्री म्हणून आमच्या सन्माननीय अजितदादांकडून खूप अपेक्षा आहेत. सन्माननीय अजितदादांनी तरी यामध्ये लक्ष घालावं आणि गृहमंत्र्यांना वेळ नसेल, गृहमंत्र्यांना कदाचित अजून काही वेगळे पक्ष फोडण्याची कामं असतील, तर किमान पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि पुण्याचे काळजीवाहू म्हणून, पुण्याबद्दल आपुलकी प्रेम आहे म्हणून तरी सन्माननीय अजितदादांनी या प्रकरणात लक्ष घालावं ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. याच्यातला जो ड्रायव्हर होता अर्हणाचा, दत्ता डोके, हा दत्ता डोके असेल, संजय ठाकूर असेल, आधीचा डीन काळे असेल किंवा उपचार करणारा डॉक्टर असेल, या चार लोकांची जरी नार्को टेस्ट करायची ठरवली आणि या चार लोकांची नार्को टेस्ट केली तर निश्चितपणे अनेक गोष्टी उजेडात येऊ शकतात. जो फोन ललित पाटीलचा ताब्यात आहे पोलिसांच्या, हा फोन अजूनही का उघडत नाही? तो फोन उघडण्यासाठी ज्या काही तुम्हाला एजन्सीला बोलायचे, ज्यांच्याशी बोलायचे, आणि जसं धंगेकर दादांनी सांगितलं की जी चौकशी समिती नेमली, जर संजय ठाकूरांच्याच सोबतचा समकक्ष अधिकारी ती चौकशी समितीत असेल, त्याच खात्याशी संबंधित माणूस असेल, तर ती चौकशी निष्पक्ष होईल असे कसे काय? त्यामुळे यामध्ये एकतर ठाकूरांचे निलंबन झाले पाहिजे, ठाकूरांचे निलंबन करून त्यांना पोलिसांनी सह आरोपी करत ताब्यात घेतले पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, दत्ता डोके या ताब्यात घेतलेल्या ड्रायव्हरची नार्को टेस्ट झाली पाहिजे, यामधले जे उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांचं निलंबन केलं गेलं पाहिजे आणि त्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे. आणि कारण ते केल्यानंतर आम्ही जे म्हणतोय की यात काही मंत्री आणि काही आमदार आहेत, ही सगळीच नावं यथावकाश बाहेर येतील आणि ती यावीत, त्याचं क्रेडिट गृहमंत्र्यांनी घ्यावं म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की तुम्ही थोडं तरी काम करा आणि त्याचं क्रेडिट घ्या की होय आम्ही काहीतरी शोध लावलाय. जर आम्हीच सगळं देणार असो आणि तुम्ही नुसत्यात कॉपी कॅट करणार असाल तर तुम्ही काय कारभार करताय गृहमंत्री म्हणून की सपशेल नापास होणार आहात, हे तरी एकदा स्पष्ट करा. आणि जर आता घटस्थापना होणार आहे, परवाला घटस्थापना आहे, 9 दिवस हे सणाचे आहेत, पुणे एज्युकेशनल हब तर आहेच आहे पण पुण्यामध्ये असंख्य पब्ज आहेत. या पब्जमधून काय ललित पाटीलने ज्या अर्थी ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडला त्या अर्थी हे ड्रग्ज त्या पबमध्ये जात होते का? ही सगळी यंत्रणा जी उभी राहिली कुणा एकट्या दुकट्या माणसाची नाही, याला किती माणसं त्याला सामील आहेत हे शोधलं गेलं पाहिजे. महत्वाची गोष्ट, जर इकडे एवढा मोठा पब एरिया आहे आणि ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो तर मग याचा डीलर कुणीतरी असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, एजंट असेल, ही सगळी जी चेन आहे ती चेन शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे का? पोलिसांनी जाहीर करावं. आम्ही 9 दिवस सणाचे असल्यामुळे शांत आहोत. आम्ही 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देतोय
आम्ही तो पुणे प्रशासनाला देतोय, तो ससूनच्या प्रशासनाला देतोय की या 9 दिवसामध्ये काय ती कार्यवाही होऊन आम्हाला काय ती उत्तरं मिळाली पाहिजे, अन्यथा महाविकास आघाडी म्हणून आम्ही 24 तारखेच्या नंतर रस्त्यावर उतरू आणि ससून मध्ये संबंधित डीनला काम करू देणार नाही। डीनला सह आरोपी करणे आणि त्याची नार्को टेस्ट करणे ही आमची प्रधान मागणी असेल आणि ती मागणी ही पुण्यातल्या नव्हे तर एकूण महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची चिंता करत आम्ही ती मागणी करत आहोत आणि याचसाठी या पत्रकार परिषदेद्वारे हे 9 दिवसाचं अल्टिमेटम आम्ही सगळे नावं सांगितली तुम्हाला, आम्ही तुम्हाला सांगितले कुणाकुणाची आम्हाला नार्को टेस्ट अपेक्षित आहे। दत्ता डोकेच्या सोबतचं तुम्ही आता काय काय तुमच्या चौकशा झाल्या ते त्यांना माहिती, परंतु नार्को टेस्टला ते का मागे पुढे करतायत ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। महत्वाचं म्हणजे याची चौकशी ही कुठल्या तरी स्थानिकच्या चौकशी समितीने डिपार्टमेंटल चौकशी होण्यापेक्षा याची चौकशी ही सीबीआय चौकशी झाली पाहिजे, याची चौकशी ही केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत झाली पाहिजे, याची अपेक्षा आहे।